संग्रामपूर तालुक्यातील वकाणा येथे जळगाव आगाराच्या काही फेऱ्या मागील कोरोना काळापासून बंद केल्या आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना व नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे। याबाबत वारंवार लेखी तक्रार करून सुद्धा आजपर्यंत लाल परी धावलीच नाही। वकाणा ग्रामपंचायतच्या 19 सप्टेंबरच्या मासिक सभेत जळगाव ते वकाणा बस फेरी सुरू करण्यात यावी असा ठराव सुद्धा घेण्यात आला, तरी सुद्धा जळगाव आगर प्रमुख याकडे दुर्लक्ष करीत आहे। अखेर गावातील काही महिला एकत्रित येऊन त्यांनी काल दिनांक 24 सप्टेंबर रोजी स्थानिक आमदार संजय कुटे आणि आगर व्यवस्थापक यांना लेखी निवेदन दिले। यावेळी वकाणा येथील शारदा उंबरकर, कविता सपकाळ, अंबिका इंगळे, जोशना उगले, दीपाली इंगळे, पुष्पा गवांदे, संगीता कारांगले, शारदा देऊळकर, करुणा गवांदे, दुर्गा मसाड आणि इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। MCN न्यूज करिता प्रशांत राऊत, वकाणा।